नाच कीर्तन आणि घेतला मग नामदेवर यांचा चिंता विंता काही करायची नाही आणि कीर्तन सुरू झाल्यावर मोबाईलांमध्ये डोके घालायचे नाही, झक मारायची तर नीट. काहींना इतकी नालायक सवय लागली आम्यावर जीव काढायचा आणि ह्या बधिरांनी सरळ उठायचं येड्या बाबली जायचं आणि एकट्याची गेम चालून द्यायची. काय त्याला डोक्याला ताण करायचं ना, बावळ्याचा बाजार नाही तर कोणी उठायचं तेच करायचं. मोबाईल ही इतकी भिकार नाद लागलाय महाराज, 100 रुपया नाही पण मोबाईल आहे. आतली चड्डीच नाही, चैन उघडा नातू नाही मोकळा काही रेंज मध्ये भंगार क्वालिटीचा बघला तर गुचिड आहे पण हँडसीट भारी. काय अरे आपल्याकडे काय उगाच आपण जगतोय. हे 5-6 दिवसापूर्वी फॉर्म भरल्यात त्यांच्या इस्टेटी जाहिराती झाल्यात, जाहिरात झाल्या टीव्हीला मोजता येतात का? ही तर नुसती त्याच्या नावावरची जाहिरात झाली. पेपरला जेवढे फॉर्म भरले जेवढे उभे राहिले ना आता परत भांबते किती, भरले 300 माघार घेतली 250 ना शिल्लक राहिले 50 फुटून गेले 20 राहिले 2 पण भरला तर कचकून होते 100 फॉर्म खपले. हे फॉर्म घेणारा कुणाला 1.5-1.5 लाख रुपये सरकारनं घ्यायला पाहिजे. म्हणजे फॉर्म घेणारे नाही भाऊ जग मार तिकडून. नाहीतरी महाराज काय झालं, किती लोकांनी फॉर्म भरल्या शेवटी दोघे. मग हे बाकी त्यांनी का आला पेपरला येण्यासाठी लाल करायची घेणे नेल्याची घेतला फॉर्म लगेच दुसऱ्या दिवशी इज्जत गेल्यासारखं माघार. अरे मग झकच मारायची नाही ना, काय तुया वाचून चाललो होतं का काय तू मोठा देश सेवक पडला का? बरं माघार घेतो म्हणजे तशी नाही घेत, 50 घेतो मी माघार. मग तशा चोऱ्या कर ना, तू काला भिक्का आला मागवतो याच्या त्याच्यापाशी. अरे भिकऱ्याच्या घरावर धाड पडली मागच्या आठवड्यात भिकऱ्याच्या, तर त्याच्या नावावर भिकऱ्याच्या नावावर 8,60,000 रुपये फिक्स सापडली भिकऱ्याच्या. आणि त्याच्या झोपडीत चिलर निघाली 2.25 लाख तर पोलीस कटाळलं मोजू. मग खरा भिकारी तो आहे का आपण आहे? आणि आपले भिकारी आता 20 तारखेला चपटी का होईना पाजा. त्या पाजणाऱ्यांनी त्यांचा खिशा त्यांचा आहे ना गला सत भरून ठेवला पाहिजे आणि तो यांना पाजला पाहिजे तरी हे भीती मोठ्याचा परसाद आहे. निर्लज्जा उला दिजी पाजा काय अरे आपल्याला ए काय आपल्याला 2 ना 1 मोटरसायकल 2-4 हजाराचा मोबाईल 200-250 पायात बूट गाडीला झेंडा आणि ज्याचा बोंग ज्याचा जो पेट्रोल टाकीन त्याचा बिल्ला तरी बिन भाकरीचा बोंबलं दिंडवतो नालाय का काय तुझ्याकडे. अरे ज्याचा बोंग घेऊन बोंबलं दिंडवतो त्याची जर पेटावली ना तर पुढचा फॉर्म भरेपर्यंत दूर निघन एवढी आहे. तुया कवडा आहे बिडी आहे का भाय बंगरी आणि युवक कार्यकर्ता झालायचा मारा करकुटा तुटला तर 100 रुपयांना पिळकावणं लावतोय. 100 रुपयांना वा झाल्यानंतर खाचितोय ही कसाच्या गप्पा. आता पहा ना काही नाला एक 1.5 महिना झाला 15 दिवस झाले घरी नाही बोंबलं धिंडायचं फक्त. आणि इस्टेट काय 1 मोटरसायकल 2-4 हजाराचा मोबाईल पांढरा ड्रेस तुटेल चप्पल खिशात 200 रुपये छातीला ज्याचं भोंग बांधायचं त्याचा पिल्ला आणि गाडीला झेंडा बिन भाकरीचं हिंडा ते बायकू रोजानं आणि बायको लोकांना विचारली तुमचं रोपला आलं का मग आपली टोळी मोकळी तुमचं फक्त रोप आलं ना आमची टोळी का वाय बी आमची टोळी मोकळी कारण आमचा टोळ गेलाय प्रचाराला. आमची हे निवडणूक आहे ना महाराज या सुद्धा शेतीच्या कामात ठुलेले पाहिजे. 15 दिवस झाले मजूर मिळा नाही मजूर येत नाही आता तिकडं खाऊन पिऊन मस्त पैकी 2-4 रुपये मिळतात जास्त असतील पर्सेंट पाय फक्त इवळायचं आहे इवळ भले आग का होईन मागून बर ते फक्त इवळायचे 500
फक्त काय म्हणायचे ते म्हणले ना खरं आहे आपण लगेच म्हणायचं मजूर मिळानं लोकांच्या सोयाबीन काढायच्या राहिल्या लोकांच्या बाजऱ्या काढायला आल्या माणसं येईन बरं बाजरीवाली आठवड्यात अशी झाली तिसरे वाटण द्या म्हणते सगळं केलं आता 22 तारखेला बसले थोबाड वाचून आलं का रोप आणला वाय 22 21 पिय काय पियायची तुला 22 धर तू जात गाला सात मग कोण पाहिजे खिजात गाला ठेव येईन तेव्हा धरण कर प्रमाण पाठ आपली आपण करा सोडवण मुता गाला सात इडिया उलाद नाही तर तुम्हाला अशी लाज बीज नाही वाटत का आपण कोणच्या मागे हिंडतोय का काय आता जर एखाद्याला म्हणलं ना टाळ नीट वाजव मारा म्हणला भजन गेलं उडत तूल लागली रश्याची सव खायचं असेल तर खाय नाही तर मर मग तो आला दिंडीत आमच्या बोखांडी बरं इकडं आल्यावर दिंडीत आल्यावर का तो नीट राहतो का दिले एका दिंडीच्या 2 दिंड्या करू या दिंड्या फुटल्या का म्हण मग महाराज दिंड्या फुटल्या म्हणजे भजने नाही वाढली नुसतं एखाद्याला म्हणणं ना टाळ नीट वाजव मला म्हणला तू दिंडी गेली उडत दुसरी दिंडी अजून 5 वर्ष नाही या दिंड्यावाल्यांना असे दिवस येणार आहे महाराज यांना एकट्याला झेंडा घेऊन जावा लागेल लोकच नाही चला थोडं पुढं हा चला थोडं पुढं कुठं राहतो आपण गेलं बंबाला सगळं हा कटेवर आहे लाकडात अग्नी आहे घर्षण कर तुम्ही काय काळजी करायची नाही ती ऊसात साखर आहे प्रक्रिया कर दुधात लोणी आहे क्रिया कर जगात देव आहे साधना कर आणि म्हणून पुन्हा एकदा सगळ्यांना धन्यवाद आणि आजच्या कीर्तनाला सुरुवात तुम्ही म्हणाला आतापर्यंत चाललं काय होत कार्यक्रमाचे आयोजक संयोजक ग्रामस्थ भजनी मंडळ गायक वादक कोणी सगळ्यांना धन्यवाद पाटोळा खतोळ्या वस्तीवरील लोकांना धन्यवाद आणि कीर्तनाला सुरुवात करण्यापूर्वी कीर्तनाला बसलेले महिला पुरुष बचत गटाच्या बाया अंगणवाडीच्या बाया कामाला जाणाऱ्या बाया शाळेत जाणाऱ्या पुरी नापास झालेल्या पुरी बापाला हाताखालून काढणारी पोरं 90 पेणारी पोरं गायक वादक कोणीजन ग्रामस्थ ग्रामपंचायतीला उभे राहिलेले पडलेले डिपॉझिट गेलेले सगळ्यांना धन्यवाद कीर्तनाला सुरुवात गायक वादक कोणीतरी सगळ्यांना धन्यवाद आणि कीर्तनाला सुरुवात करण्यापूर्वी 5-7 गोष्टी देवाकडे मागायच्या ही समोरच्या गाडीची काच पा वरती चमकती डोळ्यावर बोलेरो बोलेरो ते बोलेरोचे ड्रायव्हर थोडी गाडी बाजूला घ्या गायक वादक कोणीतरी सगळ्यांना धन्यवाद आणि तरुण मंडळ भजनी मंडळाने अशा कार्यक्रमाचे आयोजन करताना पहिलं कौतुक करावं ते अन्नदान घालणाराच का सगळं श्रेष्ठ दान अन्नदान आणि त्यातल्या त्यात 6 वर्ष शेतकरी दुष्काळानं पिढला 6 वर्ष पण त्यांना अन्नदानाची आई काही केली नाही तुम्ही एखाद्याला म्हणा तुमची पंगत कॅन्सल करा तो म्हणतो पिटलं वाकर घालीन पण पंगत आणि गरीबच पंक्ती घालतात श्रीमंत माणसं ह्याला फ्लॅट पडत नाही त्यांचं जळालं श्रीमंत माणसं नाही गावांमधले कार्यक्रम फक्त पंक्ती घालणारे गरीबच आहेत श्रीमंत नाही घालणार श्रीमंत फक्त लाल करा माझी मला फक्त असं म्हणा बसा बो अखंडी आमच्या एक आजही गावांमध्ये अन्नदान कोण करते गरीबच पिठलं भाकर पण दण कोण आजही तुम्ही शेतकऱ्याच्या घरात जा 15 माणसांचा साहेब 15 मिनिटात करते शेतकऱ्याची बाई श्रीमंत हलकट माणसं मोजी ती 5 सांगितले 6 वाढला संपल्या सपत्या आणि त्याची ऐकू म्हणते निवांत जेवा ताटल्या खात्या का निवांत जेवा 15 मिनिटं ताटली वाजितो तरी वरण येईल एवढ्या चपात्या वाढते का शेतकऱ्याला अय दरिद्री ते चांगलं गांजा प्यालं तर बैल बसित तुझ्या चपातीचं काय घेऊन बसली शेतकऱ्याच्या बायकोला चहा ठेवा लावा ती तांब्यावर पाणी पातीला तू ती डायरेक्ट ही श्रीमंताची दरिद्री तशी नाही व तिथेच का आला शेतकऱ्याच्या घरात अजून आरुळी देऊन चहा येतो आणा रे चहा वजन आहे ही श्रीमंत हलकट खिडकी जवळ जाते आणि मग ते मॉडेल येतं चहा घेऊन केस बिस मोकळे सोडेल गावून बिवून घालेल बा 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 आपल्याला वाटतं जोडून आमुश आली काय ना आज जोडून आमुश हो शेतकऱ्याच्या घरात चहा प्यायचं म्हणजे कपातून बशी ते हलकटांच्या घरात कपाट डोकायला लागत चहा आहे का
अजून एक वर्ष श्रीमंताच्या घरात एकच कपी येणार सगळ्या पाहुण्याला, फक्त पाहुण्या पुढं कपण्याचा आणि पाहुण्याने जीवीचा शेंडा बुडवायचा त्याच्यात. बस आणि त्या बाईने म्हणायचं बाबाचा प्रसाद घे, आग लाव त्या प्रसाद. एक ए पंगत घालणाऱ्यांचं कौतुक करावं, दोन पंक्तीला येणाऱ्यांचं कौतुक करावं. का पंगत कोणी घाली जेव्हा माणसं नको. आणि तीन पंगत वाढणाऱ्यांचं कौतुक सगळ्यात जास्त. महाराज लॉन्सला लग्न नेलं तर लघवीचे पैसे, लॉन्सला गावांमधल्या सगळ्या मंडळांचे वर्षभराचे कार्यक्रम आहे ना महाराज, 3,000 लोकांची पंगत तरुण पोर वाढतात, त्यांचं कौतुक का करू नये. आणि हे कामं तरुणांमुळेच होत्या, कमिटी फिमिटी काही करीत नाही वांग. ते काय करते डोंबलं, ते फक्त माईक घेणार गपची बस बादली उचल, नाही तर सगळी कामं पोरं करतात. शेरला फक्त म्हणा शेवटच्या कोपऱ्यात बुंदी नाही, तीन टोकरे घेऊन पळतात. आणि तरुण पोरं कामं करतात महाराज, फक्त जुनी मंडळी त्यांना जमून देत नाही, हा घोटाळा आहे. प्रत्येक गावात जुनी मंडळी नंगाट, कारट्यानं टाळ घेतला माताडं उठलं घाप घाप, ते मान म्हणलं बुमलू नको हा टाळ, तू बाई वाड्यावया कुठं तुझ्या नादी लागत. मी बाईच्या नादी लागन पण तुझ्या नादी लागायची. तरुण मंडळीला वापरून घेऊ नका, वापरून घेऊ नका. सगळ्या तरुण पोरांना सांगतो आता लोकांचे भोंगे बांधायचं बाद झालं, आता एवढी बाई लटकवा आणि आमच्या टोळीत या, हे बाद झालं. आता चौ राहिलं नाही तिकडं आणि स्वतः राहिलं नाही आता तिकडं. तिकडं काय कोणचा कार्यकर्ता व्हावा, आपण जाऊ आता ते दुसरीकडे जातही, आपण म्हणावं हार घेऊन जाऊ आणि त्यानं पक्षपात जाऊ, ते यायला हार घेऊन चला गे. इथून पुढे आमच्या टोळीत या आणि एवढी बाई गळ्यात लटकवा, मरेपर्यंत मानानं जगाल. हे भोंगे बांधायचं, सतरांच्या झटकायचं आणि रॅली काढून बोंबलं धिंडायचं, अर्धा लिटर पेट्रोलसाठी 70,000 गाडी दामतायचं, काही काम नाही. गाड्या देत असतील ना रॅलीला मग जा, पेट्रोल कोणी देईल, पेट्रोलला काय आपली परिस्थिती नाही का, आपण 2 अंडे इकू तरी अर्धा लिटर पेट्रोल लागू, आपण काय भिकारी भिकारी आहे का नाही, मग त्यांनी पेट्रोल टाकायचं मग आपण त्यांच्या नावाने येवळायचं, इतके भिकार आहेत का आपण. हा ते गाडी देणार आहे का कायमची, मग काय रॅलीला तांबड्याच जा बा, गाडी अर्धा लिटर टाकी देत पंप, त्याच्यातही कटका. बिल होतं 1.5 लाखाचं, भावती निघती 2 लाखाची, कशाला मरायचं तार फडायचं. आमच्या टोळीत या आणि गावातल्या लोकांना सांगतो तरुणांना जरा वापरून घेऊ नका, त्यांना संध्या देत जा. सप्तेची कारभार जरा सप्ते करीत असताना गावात मिटिंगीला पोरांना बोलीत जा, नुसती जुनीच मंडळी लावून नका धरू, त्यांच्या नका मानावून घेऊ, पण निदान त्यांना एखादं वाक्य विचारा. तुम्ही घ्या तुमच्याच मनानं घ्या, बाबा तुम्ही घ्या, बाया तुम्ही घ्या, पण आता नुसते बाबा नाही राहिले सप्त्यांना, बाया लय झाल्या आता, बाया आता पुरी कीर्तनकार झाल्या, तर पुरी निपालच स्वतः केला संप्रदायाचा स्वतः पुरीनं फेटा बांधायचा. माम्या काय नववार न्यासाच्या काय झालंय महाराज, पुरीनी जॅकेट घालायचं आम्ही घालतो काऊन, येड्याचा बाजार झालाय महाराज. काय झालंय महाराज, हलकट माणसांना समाजात किंमत आलं. आमच्या ते टी व्हीला कीर्तन राहायचे पुरींचे, पुरीने टोप घालायचा, कोट घालायचा पुरीने, कांबर मान असे नीट करून टाकलं, तुम्हाला 1.5 महिना झाला पोर दिसली का टोप वाली टी व्हीला, खुटाच उपटून टाकला त्याचा. आपण ज्याच्या मागं लागलो त्याचं कामच, दरिद्रीपणा काही करायचं त्या पोरीने, कट्स खाऊ देते चॅनलवाले धरून, तुम्हाला पोरच दिसणार नाही कुठं 1.5 महिना झाला ठोपावाली, नाही ते पोरीने फेटे बांधायचे. अहो श्रीमंत माणसं लग्नाला उतर आलाय बायांना फेटे, माम्या चूक केली का आम्ही घडी झालो, तुम्ही मान फेटे आम्ही घेतो 9 वार, पोरीने घाला पॅन्ट शर्ट आम्ही घेतो काऊन, घेतो वाढण्या आवळी तो मुंडकी. बावळ्याचा बाजार ते काही करीत बसायचे, चांगले बसून लोक जेवत होते, कोणाला किडा आला उभ्यानं जेवण सुरू केलं आणि ते वर हडणं आला एक ताटली हातात घेत भात कानपट्टी आणली पाहिजे. बावळ्याचा बाजार नाही, चांगले गोल गुलाबजांबू होते,
पण ज्या बापाचं काय गेलं गुलाबजामूच लांबावला लांबकुळा केला गुलाबजामू काय तुझ्या बापाचं गेलं तर का चांगला होता ना गोल खात होते लोक केला लांबकुळा गुतला नागपुडीत म्हाताऱ्याच्या मेलं म्हातारी बावळ्याचा बाजार चांगली बुंदीन गुलाबजामू सेपरेट होते कोणला किडा आला केले एकत्र राजा राणी राजा एवढा आणि राणी एवढी राजाला कळलं सुद्धा नाही राणीची टकली का मुका घेऊन गेली काय झालं त्या राणीला बावळ्याचा बाजार आपलं काही करीत बसायचं चोर आल्यावर खुत्र्यानंच भुकावा का गाडवा ना मारदांची भाषा आहे माझी नाही जयाचा व्यवहार अर्थ आहे असायची ज्याचं काम त्यांनी करावा चोर आले आणि कुत्र भुकाना गाडव भुकायचं गाढव कुत्र्याला म्हणलं भूक कुत्र म्हणलं इंटरेस्ट नाही हा नाला एक मला कधी ताजी भाकर घालीत नाही म्हणला याचा सुपडा साप होते मोरदे म्हणलं गाढव म्हणलं मी भुकन कुत्र म्हणलं तुला किडा येतं भूक पण आपल्याला इंटरेस्ट नाही कुत्र घेतलं झोपून गाढव भुकलं केवढ्याचा येडेपणा आहे पूर्वी कसं होतं आता पूर्वी पुरीला पोरगा पाहायला जायचं तर 100 माणसं जात होती आता पोराला पूर्वी पाहायला 2 माणसं जातात पोराच्या आई पोराचा बाप स्कूटी हो वाडा मिळाला भाऊबंद तर वारले सगळ्याचे भाऊबंद अविशेष आणि ते मेले तेच बरं झालं नाही तर भाऊबंद इतके नालायक तुमचे माझे जिवंतपणी नीट जगून देते नाही मेल्यावर त्यांच्याशिवाय जाता येत नाही खांदा मग जुने म्हातारे घरचेच 5 पोरं का होऊन द्यायचे नको कोणला राम राम आपली स्टोरी अहो काय झालंय 1.5 किलोमीटरला मेडिकल कॉलेज आहे आपल्याकडं 1 किलोमीटरला इंजिनिअरिंग कॉलेज आहे वढ्या नाल्याला इंग्लिश मिडियम आहे बाप रिवानी शाळा उतरल्यात लो अरे शाळा काढणाऱ्यांनी हा विचार करायला पाहिजे लोकांनी पोरं आणायची कुठून कोणी उठायचं 2 खोल्या बांधायचे आणि 1 गाडी घ्यायची भरली शाळा पोरं कुठे मास्तर पोरं सापडतात आपल्याकडे घाला अरे एकच आहे बावळाटा घाली तो कुठं कुठं पोरग का अर्जंट यायची गोष्ट आहे का जेव्हा लोकांना 5 पोरं होत होते तेव्हा तुम्ही शाळा काढलं नाही आता पोरं बंद झाले तर तुम्हाला उतारा बरं लोक पोरं आणतील कुठून ज्यांना बायका आहे त्यांना तुम्ही तिसरं होऊन देते नाही आणि जे बायको करायच्या मोसम मध्ये त्यांना तुम्ही बायका देते नाही लोक लोकांनी पोरं आणायची कुठून ज्याला बायको आहे त्याला तिसरं होऊन देते नाही आणि काहींची रेंज गेली पण पाहुणे येते नाही काय करावं रेंज गेली काहींचा काहींचा तर डिस्प्लेच गेला चित्रच दिसणार काही करीत बसायचं मार्गांची भाषा आहे अर्थ लोपले पुराने अर्थ लोपले नाश केला शब्द ज्ञानी नाश केला शब्द ज्ञानी विषय लोभी मन विषय लोभी मन बोला साधनावर गे बुडविले मुंजा बाबा कला क्रीडा मंडळाचे अध्यक्ष उपाध्यक्ष सचिन खजवदार देणगी देणारे पंक्ती देणारे पंक्तीला येणारे पंक्तीला बसणारे पंक्तीला वाढणारे मंडपवाले माईक सिस्टीमवाले सगळ्यांना धन्यवाद आणि देवी मातेकडे 9 गोष्टी 5-6 गोष्टी मागायच्या आणि अभंगाला सुरुवात करायची हे देवी माते शेतकरी वर्ग सुखी होऊ दे हिंदू धर्माचं दैवत गाय वाचू दे हिंदू धर्म टिकू दे वारकऱ्याची पताका चंद्र सूर्य आहे तोपर्यंत फडकत राहू दे आणि प्रत्येकाच्या गालावर हसू राहू दे अजून 2 गोष्टी मागा हे देवी माते हे देवी माते हिरवा चारा खाऊन शेतकऱ्याची गाय उडी हाणू दे हिरवा चारा खाऊन शेतकऱ्याची गाय उडी हाणू दे काळ्या आईची तहान भागू दे शेतीत मोती पिकू दे आणि झोपडीतून हसू निघू दे प्रार्थना आणि नवरात्राच्या कीर्तनाला सुरुवात महिला मंडळ नवरात्र तुम्ही किती दिवस केलं लबाड बोलायचं नाही आता कीर्तनाला सुरुवात झाली 9 दिवस काय केलं तुम्ही उपवास उपवास केला खरं सांग आता आता काय आणि हे हिंदुरीकडचं कीर्तन आहे महाराज तुमची माई बऱ्याच दिसेल गाठ आहे आपलं काम थोडं वेगळं आहे
आपलं कीर्तन महाराज म्हणून कधी ऐकायचं नाही. महाराज उलथू द्या मरुद्या तिकडे. महाराज कीर्तन संपल्यावर का मारा ना. पण आपलं कीर्तन म्हाताऱ्या माणसांनी तुमचा मुलगा म्हणून ऐकायचं आणि बाकीच्या नाही तुमचा मित्र म्हणून ऐकायचं. ते कालही खरं, आजही खरं, उद्याही खरं, थोडं कानाला वाईट पण खरं. आणि मी मरल ना महाराज, म्हणजे मरणार नाही 5-25 वर्ष, पण तुम्हाला आपलीच आठवण येणार. तुम्ही रोज आपलीच आठवण काढणार. ते खरं आहे, कानाला वाईट आहे, हे खरं.